नमस्कार मंडळी, आज आपण उकडलेल्या बटाट्याची रस्सा भाजी कशी बनवायची ती रेसिपी पाहूया. बघा, अशा प्रकारे तुम्हाला झणझणीत अशी रस्सा भाजी बटाट्याची बनवायची असेल तर तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण पहा. तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. मी 3 मध्यम आकाराचे बटाटे उकडून त्याला कापून घेतलेले आहे आणि कढईमध्ये 3 चमचे तेल घालून गरम करून घ्यायचे. त्यामध्ये 2 दालचिनीच्या छोट्या काड्या घालून घ्यायच्या आहेत, 1 तेजपान, 1 लवंग घालून घ्यायचं आहे, राई घालायची 1/2 चमचा, हिरवी मिरची बारीक चिरलेली 1, आलं 2-3 आल्याचे लसणाच्या पाकळ्या, 1 आल्याचा थोडासा तुकडा आणि जिरं त्याचा ठेचा करून घातलेलं आहे, 1/2 चमचा, कढीपत्त्याची पानं आणि 1 कांदा बारीक कापलेला चिरलेला. त्यावर मीठ घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. गूळ घालून घ्यायचे 1/2 चमचा ऑप्शनल आहे. धने पावडर 1/2 चमचा, लाल तिखट 2 चमचे घातलेले आहे. तुम्हाला कमी जास्त करू शकता. 1/2 चमचा हळद, लाल तिखट तुमच्या आवडीनुसार घालू शकता. गरम मसाला 1/2 चमचा आणि 1 टॅमॅटो घालून व्यवस्थित एकजीव अशी भाजी परतून घ्यायची आहे अशा प्रकारे. आणि थोडंसं मसाले करपू नये म्हणून गरम पाणी थोडंसं घालायचं आहे. पाणी गरम करून घेऊनच घालायचं आहे आणि त्यावर झाकण ठेवून मसाल्याला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित फ्राय शिजवून घ्यायचं आहे. बघा, अशा प्रकारे मस्त असा मसाल्याला असं साईडला तेल सुटायला लागलं की त्यामध्ये उकडलेले बटाटे घालून घ्यायचे आहेत आता. आणि उकडलेले बटाटे घालून व्यवस्थित त्यामध्ये मिक्स करून घेऊन त्यामध्ये गरम पाणी, तुम्हाला जितका रस्सा हवा तेवढा गरम पाणी करून त्यामध्ये घालून घ्यायचं आहे. बघा, आणि व्यवस्थित भाजी उकळवून घ्यायची आहे, शिजवून घ्यायची आहे. बटाटा उकडलेला आहे, फक्त एक मसाल्याचा फ्लेवर त्यामध्ये बटाट्यामध्ये उतरावा म्हणून त्याला व्यवस्थित उकळवून घ्यायचे. बघा, अशा प्रकारे मस्त अशी भाजी उकळवून घ्यायची आहे. बघा, मस्त अशी तरीवाली बटाट्याची रस्सा ही पुरीसोबत एकदम मस्त लागते. पुरीसोबत ह्या बटाट्याची कोरड्या भाजी, सुक्या भाजीपेक्षा ही पुरीसोबत भाजी बनवून बघा, खूप छान लागते. कोथिंबीर घालून घ्यायची आहे. बघा, अशी मस्त अशी रस्सा भाजी आपली तयार आहे. आता ह्याला एका बाउलमध्ये काढून घेऊया. आणि अशाच प्रकारे माझे सोपे व्हिडिओ येत आहेत ते तुम्ही पहा. आणि व्हिडिओला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. अशाच रेसिपी माझ्या पाहत राहा आणि बघा किती छान अशी रस्सा भाजी आपली तयार झालेली आहे बटाट्याची. तुम्ही भाकरीसोबत खा, पुरीसोबत किंवा राई भातासोबत मस्त अशी रस्सा भाजी तयार. धन्यवाद.